येत्या 4 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. यासाठी अनेक वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. यामध्ये गुलाबाच्या फुलाचे प्रमाण जास्त दिसून येतात. यावर्षी गुलाबाच्या कोणकोणत्या जाती बाजारात असणार आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही गुलाब फुलाला जास्त मागणी आहे, पण आणखीन 4 दिवस बाकी असल्यामुळे मागणी आल्याचे दिसत नाही. दरवर्षी बाजारात 7 ते 8 प्रकारची गुलाब आणि वेगवेगळी फुलेही उपलब्ध असतात आणि त्याचे आयात मुळशी, खेड, पुरंदर येथून केला जातो अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. तर येत्या 2-3 दिवसावर व्हॅलेंटाईन डे येतोय, तर नेहमीप्रमाणे गुलाबाच्या काही जाती काही आवक झाल्यात, काही निर्यात होत आहेत, तर ह्यामध्ये ह्यावेळेसचा काय गुलाब नवीन आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपण जाणून घेऊया यांच्याकडून. सर, कोणता गुलाब आता ह्यावर्षी तुम्ही शेतकऱ्यांकडनं? आता हा जो लाल रंगाचा आहे त्याला आपण टॉप सिक्रेट म्हणतो. टॉप सिक्रेटचा गुलाब जो आता मार्केटला चालतोय कारण त्याची टिकवण क्षमता थोडी जास्त आहे. अच्छा, आणि नेहमीप्रमाणे तो चालतो की तुम्ही ह्यावेळेस नवीन मागवलाय? नाही, नेहमीप्रमाणेच चालतो तो. हां, किती जातीचे गुलाब तुमच्याकडे उपलब्ध आहेत? मग याच्यामध्ये साधारण कलर येतात, व्हाईट कलर, पिवळा आणि पिंक. मावळमधला जो गुलाब आहे ना तो नॉर्मली एक्सपोर्ट होतो. आमच्याकडे जो इथं गाळ्यावरती येतो हा सगळा शेतकऱ्यांचा माल येतो. आता हा साधारणपणे अवसरी, खेड, आंबेगाव, त्यानंतर शिक्रापूर या भागातून सगळा माल इथे येतो. हां, बाकी दिवसांपेक्षा ह्या दिवसामध्ये व्यापार वाढतो कारण व्हॅलेंटाईनमुळे रेट वगैरे वाढलेले असतात. आता गोल्ड स्टोरेज आहे, फर्स्ट ट्रेड आहे. टॉप सिक्रेट आहे, 4-5 जातीचे गुलाब आहेत. आहेत ना, आयात म्हणजे तळेगावहूनच भरपूर प्रमाणात आयात होते. इथे मुळशी झालं, जातेगाव मुखई झालं, शिक्रापूर या भागातून बरेचसे शेतकरी येतात मार्केटमध्ये. आता एक्स्ट्रा म्हणजे शेतकऱ्यांचाच शक्यतो जास्त करून येतो मार्केट याच्यामध्ये, आणि तळेगावचा येतो थोड्याफार प्रमाणात. हो. तर आत्ता येत्या 2 दिवसामध्ये आपण पाहू शकतो की व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाची आवक आणि निर्यात हे जास्त प्रमाणात वाढत आहे. तर आणखीन 2 दिवस आहे, तर ह्यांना शेतकऱ्यांकडून जे माल मिळतोय तर त्याच्यामध्ये समाधानकारक असं काही त्यांचा व्यापार होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर पाहूया आणखीन 2 दिवस आहे काय होत आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कबीराला भावपूर्ण निरोप, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत. कर्जत पोलीस ठाण्यातून खून व बलात्कार प्रकरणी अटक असलेले 5 आरोपी पळाले. कुठेही अनोळखी टेडी दिसला तर आम्हाला कळवा, पुणे पोलिसांचं आव्हान. स्वच्छ सर्वेक्षणाच्या रंगरंगोटीवर पुणेकरच फिरवत आहेत पाणी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.